नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चैनल मध्ये मी स्वप्निल बनसोड आपलं स्वागत करतो। जनता कर्फ्यूच्या नावाखाली अवैध वसुली चालू, नगर पंचायत प्रशासनाचा मनमानी कारभार। लाखांदूर नगर पंचायतीच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2020 दरम्यान 5 दिवसीय जनता कर्फ्यू चालू असल्याने शहरात कडकडीत बंद आहे। मात्र नगर पंचायत कर्मचारी व लाखांदूर पोलिसांनी या जनता कर्फ्यूच्या नावाखाली लूटमार चालू केली आहे। लाखांदूर वडसा पौनी पॉइंटवर नगर पंचायतीचे कर्मचारी व काही पोलिसांची गस्त चालू आहे। सदर ठिकाणी रस्त्याने बिना मास्कने फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। दरम्यान नगर पंचायत कर्मचारी व पोलिसांकडून होत असलेली दंडात्मक वसुली ही स्वतःचेच खिसे भरण्याचा धंदा होऊन बसला आहे। आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीप्रमाणे सदर नगर पंचायत कर्मचारी व पोलिसांकडून चेहरे पाहून कारवाई केली जात असल्याचे पाहायला मिळाले असून वडसा ब्रह्मपुरीला आपल्या चिमुकल्या मुलांना रुग्णालयात घेऊन जात असलेल्या काही पती पत्नीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। दुचाकी चालविणाऱ्या चालकाकडे मास्क होते, मात्र चिमुकल्या मुलाच्या आईकडे मास्क नसल्याने कारवाई करण्यात आली आहे। तर किनाळा येथील रहिवासी असलेला युवक मास्क लावूनच आपल्या कामाकरिता जात असताना केवळ अल्पवयीन असेल असा तर्क लावून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे। लाखांदूर शहरातील काही उद्योगपती व राजकीय नेते मंडळी खुलेआम लाखांदूर शहरात फिरताना आढळून आले आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही। आमच्या प्रतिनिधींनी नगरपंचायत कर्मचारी संतोष राऊत यांना त्या राजकीय नेते मंडळीवर कारवाई का नाही असा प्रश्न केला असता संतोष राऊत यांनी आम्हाला वाटेल त्यांच्यावर कारवाई करू असे उत्तर दिले आहे। पौनी वर्षा पॉइंटवर गस्तीच्या ठिकाणी असलेल्या होमगार्डांनी सांगितल्याप्रमाणे नगरपंचायत कर्मचारी दंडात्मक कारवाई करताना कित्येकांना चालन देत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान नगरपंचायत कर्मचारी व पोलिसांकडून होत असलेल्या लूटमारीवर आळा घालत दोषी नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे। रेती घाटांचे लिलाव होणार काय? तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचा सवाल। सध्या स्थितीत लाखांदूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे बांधकाम चालू आहेत। मात्र तालुक्यात लिलाव रेती घाट नसल्याने रेतीसाठी घरकुलांचे काम रखडले आहेत। तर चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे भाव गगनाला भिडले असल्याने घरकुल लाभार्थ्यांचे कंबरडे मोडत आहेत। प्राप्त माहितीनुसार सन 2020 ते 2023 या 3 वर्षाकरिता रेती घाटांचे लिलाव होणार असून लाखांदूर तालुक्यातील 12 रेती घाटांची नावे लिलाव करण्यासंबंधी तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्तावित केली आहेत। प्रस्तावित रेती घाटांमध्ये वैनगंगा नदीकाठावरील मोहरना, विहीरगाव, नांदेड, गौराळा व खैरना, तर चुलबन नदीकाठावरील दिगोरी मोठी, आसोला, लाखांदूर, अंतरगाव, भागडी, मांडळ व सोनी गावांचा समावेश आहे। दरम्यान लाखांदूर तालुक्यात सन 2017-18 व 18-19 या वर्षात 8 रेती घाटांचे लिलाव करण्यात आले होते। मात्र रेतीचा उपसा व वाहतूक करून 3 वर्ष लोटले असताना संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना खनिकर्म विभागाकडून अद्यापही अनुज्ञेय निधी प्राप्त झाली नसल्यामुळे यावर्षी लिलाव होणार असलेले रेती घाट अडचणीत सापडले असून घाटांचे लिलाव होणार की नाही असा सवाल तालुक्यातील घरकुल लाभार्थी करत आहेत। धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव। सध्या लाखांदूर तालुक्यात वातावरणातील बदलामुळे धान पिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। यातही लॉकडाऊनमुळे कृषी केंद्र बंद आहेत। मात्र तोंडातील घास हिरावून जाऊ नये यासाठी बळीराजा एकरी उत्पादन खर्चात पुन्हा वाढ करून औषध फवारणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे। भाजपा ज्येष्ठ नेत्या गीताताई कापगते यांचे कोरोनामुळे निधन। भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ गीताताई सदुभाऊ कापगते राहणार साकोली यांचं वयाच्या 53व्या वर्षी कोरोनामुळे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे। गीताताई कापगते ह्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा होत्या। यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्या,
महिला व बाल कल्याण सभापती यासारखी पदे भूषविली आहेत। राजकारणापेक्षा त्यांना समाजसेवेत जास्त रुची होती। त्यांनी बऱ्याचशा नाटकात देखील अभिनय केला असून झाशीच्या राणीची भूमिका त्यांची गाजलेली आहे। त्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा भाजपातील झाशीची राणी म्हणून देखील संबोधल्या जात होतं। त्यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे त्यांना रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चॅनल वतीने भावपूर्ण श्रद्धांजली।